अवघ्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मद्यप्रेमी आणि दारू विक्रेत्यांचे प्रत्यक्षात दारू विक्री कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले होते. अखेर आज चंद्रपूर शहरात प्रत्यक्ष दारू विक्री सुरू झाली आहे. तब्बल 6 वर्षांनंतर दारूची विक्री सुरू झाल्याने मद्यप्रेमींनी आज दारू दुकानांसमोर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. एकंदरीतच दारू विक्री सुरू झाल्याने मद्यप्रेमी आणि विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे आज दिवसभर पाहायला मिळाले. 6 वर्ष पूर्ण झाले. या 6 वर्षामध्ये सुद्धा काळा धंदा झालेला आहे. की 2 लिटर दारू 400 देऊ आणि जे देशी दारू होती 70 रुपयाचा पौवा 200 रुपयाला विकला गेला आहे. गरीब लोकांना फार नुकसान झालं आहे. त्यामध्ये बेरोजगारी वाढून गेली होती, धोरणधंदे वाढले होते. त्यानंतर आज दारू सुरू झाली हे खूप आनंदाची बातमी आहे. गरीबांची पैसे वाचतील. 200 ची दारू वाढलेला 70 रुपयाला भेटतील. आणि युवा पिढी वाईट मार्गाला लागली होती, त्यामुळे दारू करणं खूप गरजेचं असतं. आणि आम्ही सर्वजण विजयभाऊंचे खूप आभारी आहोत. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 98 दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. दारूबंदीच्या 6 वर्षात चंद्रपुरात कोट्यवधींची दारू विकण्यात आली, त्यामुळे 1000 नवीन गुन्हेगार तयार झाले. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी फसवी असून ती उठवण्याची मागणी समोर आली. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि विजय वडेट्टीवार या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात येणार असल्याची घोषणा करत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून नागरिकांकडून यावर प्रतिक्रिया मागितल्या. यावर लाखो नागरिकांनी दारूबंदी उठवण्याकरिता आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे हा अहवाल सादर केला. त्यानंतर राज्य शासनाने समिती गठीत करून दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीच्या अहवालानंतर शासनाने दारूबंदी उठवण्याची घोषणा करत अधिसूचनाही जारी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री परवान्याची नूतनीकरण प्रक्रिया सुरू करत अर्जाची पडताळणी केली आणि जिल्हाधिकारी यांनी 1 वाईन शॉप, 6 बिअर शॉपी, 62 बिअर बार आणि 26 देशी दारू दुकानांना परवानगीही दिली आणि त्यानुसारच आजपासून हे सर्व दुकानं दारू विक्रीसाठी सुरू झाले आहेत. बार सुरू होताच मद्यप्रेमींची दारू दुकानांसमोर झुंबड उडाली होती, त्यामुळे अनेक बार मालकांनी आपले दुकानाचे शटर बंद केल्याचेही दिसून आले. 6 वर्षानंतर बारमधून दारू विकत घेत असल्याचा आनंदही मद्यप्रेमींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. 6 वर्षानंतर दारू घेतली चंद्रपुरात. मागच्या 6 वर्षापासून खूपच काळा धंदा चालू होता. दारू खूप लोकांचे झाडं झाले होते. सगळ्यांना खूप त्रास होतात. जास्ती पैसे जात होते. डबल ट्रिपल रेटमध्ये दारू घेत होते. आता व्यवस्थितरित्या आणि ओरिजिनल दारू मिळून राहिली असं वाटतं. 200 ची दारू पहिले 400 होत होती, आता बाबा 200 मिळून राहिली आहे. असं वाटतं की चंद्रपूरचा आत्मापणा झाला. आता चंद्रपूरचे धंदे सुद्धा व्यवस्थित होतील आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे.